लोकशाहीमध्ये निवडणुका लढवायच्या कोणाला सगळ्यांना मुभा असते, पण निवडणुका लढवल्यानंतर मत द्यायचा अधिकार जनतेच्या हातामध्ये असतो, त्यामुळे आणि दर्शन घ्यायला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आले आणि त्याच्याबद्दल मला वाटतं मी जास्ती काय भाष्य करणं मला उचित वाटत नाही आणि ते आले दर्शन घेतलं पांडुरंगाचं आणि ते रवाना झाले. त्यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शन करत महाराष्ट्रामध्ये राजकीय एंट्री करण्याचे देखील संकेत दिले. अरे बाबा, पहिलं तर त्यांचं त्यांनी पक्ष सांभाळला पाहिजे. आता त्यांचं कुठे दिल्लीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय ना, तो फुटला तिकडे पक्ष नाही. ते पहिले त्यांनी पक्ष त्यांचा सांभाळावा, त्यांचं राज्य सांभाळावं, त्यांच्या राज्यातल्या लोकांना सुविधा द्याव्या. महाराष्ट्रामध्ये आम्ही समर्थ आहोत. महाराष्ट्र सरकार या राज्यातल्या जनतेला सोयीसुविधा गेल्या 10-11 महिन्यामध्ये एवढी कामं केली आहे या राज्यातल्या सर्वांगीण विकासासाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सगळ्या घटकांना. हिंदी में जाना चाहेंगे, तेलंगाना के मुख्यमंत्री इस समय महाराष्ट्र के दौरे पर हैं, पूरा लाव लश्कर लेकर वो महाराष्ट्र में आए हुए हैं, पंढरपुर के दर्शन कर रहे हैं. अरे पंढरपुर पांडुरंग जी विठ्ठल रुक्माई का दर्शन करना क्या ठीक है? सभी के लिए जिसको चाहिए वो दर्शन कर सकता है, उसमें क्या राजनीतिक बात हो सकती है? लेकिन शक्ति प्रदर्शन करने के लिए प्रदर्शन तो यहाँ महाराष्ट्र में क्या शक्ति करेंगे? इधर के लोग तो महाराष्ट्र सरकार के साथ है, शक्ति उधर दिखाना चाहिए जिनको. तो इसके ऊपर मुझे और ज्यादा बोलने की आवश्यकता नहीं, इसकी कोई उसका कॉग्निजेंस लेने की आवश्यकता मुझे नहीं लगती. पंढरपूरला पाणी केले तुम्ही, तिथे अधिकाऱ्यांना खडसावलं देखील की काही अपुरे काम आहे ते तात्काळ पूर्ण करण्याचे, उद्योग पातळीवरती सुरू करण्याचे आदेश देखील दिलेले. आषाढ एकादशी जवळ आलेली आहे, परिस्थिती पंढरपूरचं नियोजन अतिशय उत्तमपणे करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. तिकडचे आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समन्वयाने गिरीश महाजन आणि तानाजी सावंत हे तिकडचं कामकाज पाहतायत. त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी हजारो लोक स्वच्छतेसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, तिथली दर्शन रांगेसाठी, तिथला जे सगळ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत या सगळ्यासाठी त्याची नेमणूक झालेली आहे. त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये लाखो जे आपले वारकरी भक्त येतात त्यांची गैरसोय होणार नाही याची संपूर्ण काळजी राज्य सरकारने घेतलेली आहे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आणि तानाजी सावंत हे स्वतः जातीने याच्यावर लक्ष ठेवून आहेत. केसीआर को सर बी टीम कहा जा रहा है, महाराष्ट्र में वोट कटुआ के तौर पे आ रहे हैं, अरे एंट्री कर रहे हैं, क्या कहेंगे? अरे पहले तो उनका स्वागत कर रहे थे, घर में बुला के खाना खिला रहे थे, अभी कैसे हो गए बी टीम? पहले तो उनको बुलाया ना, स्वागत किया, खाना खिलाया. तो ये दोगली भूमिका है, दोगली नीति कहीं अपना रहे, उससे हमारा कोई संबंध नहीं. या केसीआर आवे और कोई आवे, हमें किसी से लेना देना नहीं. हमारी ये जनता जो है, महाराष्ट्र की जनता समझदार है, जो काम करने वाली सरकार है उसके पीछे डट के खड़ी है.